वीज दरवाढ, गॅस दरवाढ तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी घोषणाबाजी। मुक्तनगर गौण खनिज प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार, एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा खडसेंवर आरोप। वाढत्या तापमानासह ईएमआय वाढणार, अन्नधान्याच्या किमती भडकण्याची शक्यता, महागाईवर नियंत्रणासाठी रेपो रेट पुन्हा वाढवण्याची शक्यता। केंद्राकडून मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांचे दर निश्चित, इतर 74 महत्त्वाच्या औषधांचीही दर निश्चिती, हृदयरोगावरच्या औषधांचे दर 10 रुपये 92 पैशांनी कमी। फेब्रुवारीतच उष्णतेची लाट, 147 वर्षांचा विक्रम मोडला, सरासरी तापमान 29.5 डिग्री, मार्च मे अतिदाहक उष्णतेच्या लाटांचा अंदाज। तापमानाचा पारा वाढल्यानं धुळे नंदुरबार जिल्ह्यात रसाळ टरबूजाची मागणी वाढ, गेल्या वर्षीच्या तुलनेत टरबूज खाणार अधिक भाव। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातनं ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिल्या उन्हाळी आवर्तनाला आजपासून सुरुवात, पुढील 55 दिवस नवीन मोठा उजवा कालव्यातनं आवर्तन देणार, तब्बल 5 अब्ज टीएमसी पाणी देण्याचं नियोजन। फुकट्या प्रवाशांकडनं वसूल केलेल्या दंडातनं मध्य रेल्वेची घसघशीत कमाई, चालू आर्थिक वर्षात 18 लाख फुकट्यांवर कारवाई, 100 कोटींचा दंड वसूल, तिकीट काढून सन्मानानं प्रवास करण्याचा रेल्वे प्रवाशांना आवाहन। मध्य रेल्वेच्या 15 डब्यांच्या फेऱ्या यांसाठी 12 डब्यांच्या लोकलच्या थांब्यात बदल, 11 फेऱ्यांसाठी 108 फेऱ्यांचे थांबे बदलणार, प्रवाशांची दमछाक होणार। यवतमाळमध्ये कापूस दरवाढीच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाचं आंदोलन, कापसाची होळी करून मांडली शेतकऱ्यांची व्यथा। 10वीच्या परीक्षांचं काउंटडाऊन सुरू, उद्यापासून 25 मार्चपर्यंत चालणार 10वीच्या परीक्षा, विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार, कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचा प्रयत्न। मुंबईत फेब्रुवारीत 9582 घरांची विक्री, घरविक्रीतनं विक्रमी 1106 कोटींचा महसूल। मुंबईत पावसाळापूर्व कामांना आताच सुरुवात करणार, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच नालेसफाई, 31 मेपर्यंत काम पूर्ण करणार, पावसाळ्यापूर्वी कामांना 180 कोटींचा खर्च। जगातल्या 2 दिग्गजांची मुंबईत भेट, सचिन तेंडुलकर आणि बिल गेट्सची भेट, गरीब मुलांच्या जीवनात बदल करण्याचा मोठा प्लॅन। एलॉन मस्क पुन्हा सर्वात श्रीमंतांच्या यादीत, बर्नार्ड अर्नॉल्ट यांना टाकलं मागे, ब्लूमबर्गच्या यादीनुसार मस्क यांची संपत्ती 187 अब्ज डॉलर्स, मुकेश अंबानी 10व्या स्थानी। मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना मिळणार Z+ सुरक्षा, देशासह परदेशातही सुरक्षा देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, सुरक्षेचा खर्च मात्र अंबानींनीच करावा, कोर्टाचे निर्देश। किम जोंग उन यांचा नवफरमान, मुलांनी हॉलिवूड चित्रपट पाहिल्यास पालकांना होणार तुरुंगवास, तर दक्षिण कोरियन चित्रपट पाहिल्यासही पालकांना 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा। कोरोना चीनमुळेच पुन्हा एकदा सिद्ध, कोविड-19 विषाणूचा उगम हा वुहानमधूनच, एफबीआयचे संचालक री यांच्याकडून शिक्कामोर्तब। तुर्कीच्या फुटबॉल मॅचमध्ये प्रेमाचं सुंदर आणि हृदयस्पर्शी दृश्य, मॅच 5 मिनिटं थांबवून भूकंपग्रस्त मुलांसाठी टेडीबेअरचा फुटबॉल स्टेडियमवर वर्षाव, अख्खं फुटबॉल स्टेडियम टेडीबेअरनं भरलं, भूकंपग्रस्त बालकांना टेडीबेअर भेटवस्तू म्हणून देणार। आर अश्विन आयसीसी कसोटी क्रमवारी, तब्बल 1 आठवड्यातच जेम्स अँडरसनला टाकलं मागे। यंदाच्या 95व्या ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटू गाण्याचा लाईव्ह परफॉर्मन्स, राहुल सिप्लिंगुंज आणि काल भैरव करणार परफॉर्मन्स, ज्युनियर NTR आणि रामचरणच्या डान्सबाबत संदिग्धता। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे